केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बारामतीत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. राज्यासह बारामतीमध्ये देखील अतिवृष्टीने सर्वसामान्य लोकांचे तसेच शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे बारामतीत दाखल झाले होते. आठवले यांनी बारामतीतील विविध ठिकाणी पाहणी केली. यावेळी आठवले म्हणाले की पुणे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत, परंतु मोठी जबाबदारी ही राज्य शासनाची आहे, त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे. त्यामध्ये आहे दौंड आहे, इंदापूर आहे आणि सोलापूर जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळं हे जो हा जो ब्रिज आहे हा ब्रिज पूर्णपणे कोसळलेला आहे आणि आजूबाजूला जी दलित वस्ती आहे त्याच्यामध्ये पाणी घुसलेलं होतं. त्यामुळे एकतर सगळे पंचनामे लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे. जे शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानीच्या संबंधामध्ये पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यामुळे त्यांना एकरी 50,000 रुपये तरी मिळावेत अशी आपली मागणी आहे आणि केंद्राकडून आम्ही काही मदत मिळण्याचा प्रयत्न करू, परंतु मोठी जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. साहेब, राज्य सरकार म्हणतंय की GST चे पैसे जे केंद्राकडनं शिल्लक आहे. हा तर ठीक आहे, केंद्राकडे शिल्लक असतील तर ते पैसे मिळतीलच, परंतु आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस, आम्ही सुद्धा चंद्रकांत दादा पाटील केंद्राकडूनही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी नक्कीच पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे आणि अर्थमंत्री आहे त्यांना मी भेटणार आहे. त्यामुळे केंद्राची मदत मिळू, राज्य सरकारने सुद्धा आपली मदत देणं अत्यंत आवश्यक आहे. सुरेश देवकते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.